फ्युचरचा घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल, अनेक घोटाळे मुंबई महानगरपालिकेत मुख्यमंत्री कार्यालयातून कदाचित होत असतील, ते गेल्या एक वर्षात हे आपल्याला समोर आलेले आहेत. असे खूप घोटाळे महाराष्ट्रभरातले असतील, वेगळ्यावेगळ्या शहरांमधले असतील, पण प्रामुख्याने मुंबईतले जे घोटाळे आमच्या लोकांसमोर आलेले आहेत, डोळ्यासमोर आलेले आहेत, त्याच्या विरुद्ध आम्ही एक मोर्चा जाहीर केलेला आहे. 1 जुलैला हा मोर्चा आहे, त्याची आढावा बैठक आज आम्ही घेतली. उत्साह आहे, तेवढाच मनात राग आहे की मुंबईचा पैसा हा दिल्लीश्वराच्या सांगण्यावरनं लुटला जातो आहे. कुठे जातो आहे हे कोणालाच माहिती नाही आहे, किंवा सगळ्यांना पण माहिती असेल, कोणाच्या खिशात जातो आहे हे देखील माहिती आहे. पण हे सगळं करत असताना आज पदाधिकाऱ्यांची जरी बैठक झाली असेल, तरी संपूर्ण मुंबईला आम्ही आमंत्रित करत आहोत, मुंबईकरांना आमंत्रित करत आहोत की या मोर्चात सहभागी व्हा. कारण मुंबईत आपण बघितलं असेल गेल्या 1 वर्षात रस्त्याची कामं, त्याचा तर आढावा आम्ही घेणारच आहोत. कारण रस्त्याची कामं 50 रस्ते हे सगळ्यात कमी आकडा गेल्या 100 वर्षातल्या इतिहासातला असेल, तरी पण 50 रस्ते हे पूर्ण झालेले नाही आहेत. स्ट्रीट फर्निचरमध्ये कमीत कमी 125 कोटीचा घोटाळा आहे. आपण पाहिलं असेल जे काही मुंबईत घालडे लाईट्स लावून ठेवलेले आहेत सगळीकडे, LED लाईट, चायनीज लाईट लावून ठेवलेले आहेत, ते सगळ्यांना दिसत आहेत. आणि ह्याच्या मागे घोटाळा जो आहे तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे, तो आम्ही काढणार आहोत. 24 तारखेला त्याची आपल्याला पूर्ण सगळं जे काय ते सांगितलं जाईल. 24 तारखेला देखील अजून एक आढावा बैठक आहे, तिथे पण आम्ही पदाधिकाऱ्यांना पूर्ण एकदा प्रेझेंटेशन दाखवणार आहोत की काय घोटाळे नक्की झालेले. जे कोणी मुंबईचा आवाज उठवण्यासाठी त्यांना पुढे यायचं असेल, उलट मी हे सांगतो सत्ताधारी पक्षामधून पण असतील, त्यांना पण आमंत्रित करतोय. कारण जे काही घोटाळे आम्ही उचललेले आहेत, जे विषय आम्ही उचललेले आहेत, त्याच्यात काही सत्ताधारी पक्षातले म्हणजे भाजपातले आमदार त्यांना आता गप्प केले, पण त्यांची देखील पत्र होतीच. नाना पटोले यांचं असं म्हणणं की आम्हाला जरा विकासाचा ध्यास म्हणजे